आणि अजित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. घोटाळ्याशी संबंधित अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिली होती, मात्र अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय. या संदर्भात ते निषेध याचिका सुद्धा दाखल करणार आहेत. न्यायालयानं अण्णा हजारे यांचा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करायला त्यांना वेळ दिलेला आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 29 जूनला होणार आहे. या संदर्भात एक ब्रेकिंग न्यूज. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अण्णा हजारे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी त्यांना टोला लगावलाय. जागे झाल्याबद्दल अण्णांचं अभिनंदन असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. तसंच निवडणूक रोख्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याबद्दलही अण्णांनी आवाज उठवला पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय. बाळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली. याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णांनी पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो 10,000 कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे.